पूर्ण महाराष्ट्रातील अव्वल 8 संघ आजच्या रात्री या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. सामना सुरुवातीचा इशारा होतोय पंचारकडून गोलंदाजी मार्फत इस्माईल. पहिला चेंडू कवरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. धावसंख्या 1-3 वरचा होतोय धावसंख्येचा. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब अध्यक्षपद सांभाळत असताना मात्र क्रिकेट खेळायला चांगली उच्ची प्राप्त करून दिली, चांगले दिवस आणले. त्याचबरोबर खो खो असेल, कबड्डी असेल, कुस्ती असेल, या एक खेळाडूंना विशेष प्रेम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि नुकतंच त्यांनी 5 मल्लांना दत्तक घेण्यात त्यांच्या माध्यमातून आलेलं आहे, जे महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे आहेत. त्यांचा नक्कीच त्यांच्या माध्यमातून त्यांचा सर्व खर्च तालमीचा केला जाणार आहे. चेंडू टपा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय, बॅटच्या पट्ट्यात येऊ शकत नाहीये, परंतु एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, पंत लेगबाईच्या स्वरूपातील धाव कळवत आहेत आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 धावांचा. पद्मविभूषण, त्याचबरोबर माझी संरक्षण मंत्री, माझी कृषी मंत्री, त्यांनी विद्यार्थ्यांचं नेतृत्व केलं, दिनोत्सवाची शिष्यवृत्ती मिळवली आणि वयाच्या 27व्या वर्षी मंत्री म्हणून देखील त्यांची निवड झाली. आणि केवळ 36व्या 37व्या वर्षी महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देखील आपण त्यांना पाहिलं. आणि त्यानंतर गेली 50 वर्ष या नेतृत्वाला आपण संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारत पाहतोय. चांगली गोलंदाजी होते गोलंदाजाकडून इस्माईलकडून. सत्यविनायक कामोटे गोलंदाजीसाठी तर फलंदाजीसाठी चेंबर चुनाभट्टी. चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव मिळेल अतिशय वेगवान. धावसंख्या सरांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्फत तुरुंगाराचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला 4 धावांसाठी. मनोज किपर बॉलरचं नाव सांग, बॉलरचं एक वेगळी शैली गोलंदाजीची. या गोलंदाजीला अंबरनाथ शैलीची गोलंदाजी असं म्हटलं जातं. अंडरआर्म क्रिकेट वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या शैलीच्या गोलंदाजीने खेळला जातो. वरळी परिसरात चक्रीय पद्धतीची गोलंदाजी असते, त्याचबरोबरीने दहिसर परिसरामध्ये लकवा पद्धतीची गोलंदाजी असते, मुंबई उपनगरात प्रियम पद्धतीची. आणि ही जी गोलंदाजी आहे या गोलंदाजीला अंबरनाथ गोलंदाजी म्हणतात. अंबरनाथ परिसरामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी चालते. आगळ्या वेगळ्या पद्धतीची गोलंदाजी, चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली, धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावांवर. त्या ट्रॅफिकला अडथळा निर्माण झालाय, ती रस्त्यामध्ये जे वाहने आहेत, बाईक आहेत, त्या कृपया बाजूला घ्यायच्या. रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही असं आपल्याला काही करायचं नाहीये. मोठ्या संख्येने या ठिकाणी तुम्ही आला, तुमचं स्वागत जरूर होणार आहे. उलटाच पद्धत चेंडू होता, परंतु धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होईल. धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावांवर. पुन्हा एकदा महेश गोलंदाजी मार्गावर दाखल होतील. धाऊ अंबरनाथचा हा गोलंदाज दाखल झालाय घाटकोपर भटवाडी नगरीमध्ये. पवार साहेब क्रिकेट लीग खेळण्यासाठी तब्बल 77,777 रुपयांचं पारितोषिक जिंकण्यासाठी. क्रिकेट म्हणजे फलंदाज आणि गोलंदाजांमधील युद्ध. गोलंदाजाचं काम आहे फलंदाजांना जेवतात. महेश हा चेंडू पॉईंटच्या दिशेने डोलवण्याचा प्रयत्न, उंची दिव नक्कीच मिळाली होती आणि खेळाडू बाद होती. पतन होत आहे. जो प्रवीण अतिशय सुंदर फलंदाजी करत होता, माघारी परतावं लागते. 11 धावा लिमिट मध्ये खेळावं लागतं, जमिनी लगत फटके मारावे लागतात. तर गोलंदाजाला ठराविक जो चौकोन आखून दिलाय, आयत आकृती आहे, त्या आयताच्या आतमध्ये चेंडू रंगाचा गणवेश प्रत्येक संघाला बंधनकारक आहे. त्याचबरोबरीने पायामध्ये शूज देखील कंपल्सरी आहेत. हे सर्व नियमांचं पालन देखील आपल्याला करायचं आहे. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. एक धाव गोशंकेत क्षेत्रात चेंडू जातोय. महेश चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि धावसंख्येचा आलेख जो उंचावला होता त्याला कुठेतरी 12 धावा दोन षटकाच्या समाप्ती नंतर. पहिलं खेळाडू आणि या सत्यविनायक कामोटे संघाचा एक प्रमुख खेळाडू सातत्याने जेंबू संघात खेळतो, परंतु आज त्याच्या विरुद्ध खेळायला पाहायला मिळतोय. आणि बॅटची कडा घेतली, एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावांवर. बाहेर चेंडू टाकला जातोय, स्वयं चेंडू घोषित करतात पंच आणि 2 धावा अतिरिक्त बोनसच्या स्वरूपात मिळतील. धावसंख्या पुढे जाते,
प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीत आज चौथा दिवस या क्रीडा स्पर्धेत आम्ही पाहतोय. सुशांत गोलंदाजी मार्गावर फलंदाजीसाठी स्वप्नील जेवढे चांगले गोलंदाज आहेत तेवढे चांगले फलंदाज देखील पाहायला मिळतील. पुढे सतावा चेंडू कवरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु बचावले जात आहेत. या ठिकाणी धावसंख्या एकने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली 16 धावांवर. षटक क्रमांक तिसरा सुरू आहे. 4 षटक अशी कितीतरी नावं आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडला जातोय. विकेटचं पतन खेळाडू बाद काय लाईव्ह चालेल. पुन्हा एकदा सुशांत गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. या तिसऱ्या षटकात चांगली गोलंदाजी केली स्वप्नीसाठी. बिग हिट परंतु खेळाडू बाद होईल. या फटक्यावर मोठा फटका लगावला जातोय. धनंजय शिवनेरी स्वस्तिक टॉस साठी नगर चेंबूरचा असणारा फलंदाज नो बॉल घोषित केला जातोय. चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केल्या कारणाने दंडित केलंय. हाताचा कोणा तुम्हाला ठराविक अंशापर्यंतच लेवल लागणार आहे आणि त्यापेक्षा जास्त जर केलं तर पंच तुम्हाला सोडणार नाही आहेत. अंडाराम सुशांत पुढचा चेंडा चेंडूवर वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. आणि या धावसंख्या जर पाहिजे तर धावसंख्या जाऊन पोहोचते. 19 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. सुमित कराळेसाठी एक वेगळा फटका प्रत्येकाच्या दिशेने परंतु एक धाव यान घोषणकीत काही अंतराने मात्र हा चेंडू घोषणकीत क्षेत्रात जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत दाखवलं होईल प्रतीक. आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी प्रचंड गर्दी प्रेक्षकांची या सोहळ्याला झाली आहे. या आजच्या व्यावसायिक गटातील खेळ पाहण्याचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. संदीप यांनी संदीपचं सोनं केलं आणि सुमितने मात्र लगेचच प्रयाग आणि सुमितने 2 धावं पूर्ण केल्या. प्रत्येक धावी महत्वाची असणार आहे. एकेका धावेचं महत्व आहे. एकेका धावेला महत्व असणार आहे. कित्येक संघ आपण एका धावेने जिंकताना पाहतो एका धावेने पराभूत होताना देखील पाहतो. हा चेंडू देखील डिफेन्सिव्ह झोन मध्ये टोलवला जातोय. एकदम सुमितला कसून कसली गोलंदाजी या ठिकाणी होते. केवळ एक चौकार या डावामध्ये पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. रोखले आतापर्यंत कामोटे संघाने चुनाबट्टी संघाला. पवार साहेब प्रीमियर लीग प्रेक्षक मात्र मंत्रमुग्ध होऊन या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि निर्धाव चेंडूची संख्या या ठिकाणी कळवली जात आहे. चांगला चेंडू प्रतीकच्या माध्यमातून सुमित पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. सुंदर गोलंदाजी प्रतीकची. फुलकावणी देण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी झाला होता. पुन्हा एकदा सुमित नोबॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. सुमित गराळेच्या बॅट मधून निघालेला सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 धावांसाठी सुरेख फटका. आणि या चौकाराच्या माध्यमातून मात्र मॅच मध्ये पुनरागमन केलं जात आहे. ते जम्बो चुनाभट्टी संघाचं सुमित मारले. कॅप सुद्धा यशस्वी झाले. सुमित पाहिलं कवरच्या दिशेने कॅप आहेत त्या ठिकाणी. काही गोलंदाजीसाठी प्रतीक सज्ज होईल. सुमित सुंदर फलंदाजी प्रात्यक्षिक दाखवतोय. एका बाजूने आपल्या संघासाठी किल्ला लढवतोय पवार साहेब प्रीमियर लीगचा. पुन्हा एका कवरच्या दिशेने अप्रतिम फटका. टीएम नगर चेंबूरचा हा फलंदाज आज मात्र भटवाडी घाट खपर गाजवतोय. 4 धावा. फलकावर होत आहेत.
आणि यशस्वी केला जात आहे प्रत्येकडून. सुमितच्या 32 धावा विजयासाठी 33 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. सुंदर असा क्रीडा सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला पवार साहेबांच्या माध्यमातून. या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा जो प्रेकताई पेटेकर यांचे या ठिकाणी आगमन. चंद्रकांत चौधरी भाऊ गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर यशस्वी आहे. गेली कित्येक वर्ष पाच साईडचा हा गोलंदाज यशस्वी होतोय आपल्या जादू इलेक्ट्रिक गोलंदाजच्या जोरावर. पहिल्या चेंडूवर यशस्वी चंद्रकांत चौधरी उर्फ भाऊला. सुरुवातीला जर पाहिलं तर श्री गणेश पानसाईड या संघासाठी जबरदस्त गोलंदाजी केली आहे आणि सुनापट्टी संघासाठी देखील गेली काही वर्ष चांगला परफॉर्मन्स. वाढदिवसाचं औचित्य साधून असणारा हा क्रिकेटचा खेळ, अंडरआर्म क्रिकेटचा खेळ. अप्रतिम चक्रक्षक अज्जू एजा जोशींच्या माध्यमातून चेंडू अडवला जातोय. चेंबूरचा हा खेळाडू चौकाराचं रूपांतर एका धावेमध्ये केलं आणि हे व्यावसायिक क्रिकेट आहे. या व्यावसायिक क्रिकेटमध्ये हे तुम्हाला पाहायला मिळेल. आजचे 8 च्या 8 संघ अशाच पद्धतीचे पाहायला मिळतील. एकेका धावे संघासाठी प्रतिस्पर्धी संघाला झुंजवतील. तर स्ट्राईकवर गवीन फलंदाज सत्यविनायक कामोटेसाठी. दुसऱ्या बाजूला जेंबू चुनापट्टी ज्या जेंबू चुनापट्टी संघाने मागील रविवारी आपण आनंद घेतोय. मर्यादित जागेमध्ये अमर्याद आनंद देणारा खेळ म्हणजे अंडरआर्म क्रिकेट आपण पाहतोय. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने भेदला जात आहे. क्षेत्ररक्षणाचा गड आणि चौकार वसूल केला जातोय. 4 धावा जोशी चेंडूवरच्या खेळामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळत असतात. हा चेंडू कवरच्या क्षेत्रात चलवला जातोय. स्वप्नील एक जोगेश्वरीचा खेळाडू चेंडूवर चेंडू अडवतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जवळ पोहोचेल 6 धावांवर. 33 धावांचं लक्ष आणि क या क्रीडा स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. या क्रीडा सोहळ्यासाठी कुठला जात हा चेंडू कवरच्या क्षेत्रात. परंतु टॅप जर चेंडू गेला तर एकच धाव असणार आहे आणि ड्राईव्ह जर केला तर मात्र 4 धावा असणार आहेत. धावसंख्या मार्कवर चेतनसाठी आणि सूर मला चेंडू अल्पेश अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु ही कडक भेटलं पुन्हा एकदा आणि शॉर्ट पण चेंडू होता. अकुट टप्प्याचा चेंडू होता. चौकार मारला जातोय. 4 धावा. धावसंख्या झाली पहिल्या षटकात 11 धावा. पहिल्या चेंडूवर यश जरूर गोलंदाजाला मिळालं होतं परंतु तदनंतर फलंदाजाने मात्र गोलंदाजांवर हल्ले चढवले आणि एका धावांची. भारतातील सर्वात आवडता खेळ जर कोणता असेल तर तो क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येकाच्या नसानसा मध्ये भिन्नारा हा क्रिकेटचा खेळ. हा क्रिकेटचा खेळ कुठे आपण लेजर वगैरे करते पाहिजे. 18 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. एक वेगळी गोलंदाजीची शैली या एजाची पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोच कशा प्रकारचा चेंडू टाकायचा ज्या चेंडूने मात्र फलंदाज अडचणीत येईल. आणि तेच झालं. या ठिकाणी स्टेप आउट करण्यास भाग पाडलं गेलं. विकेटचं पतन आमंत्रित केलं थोडस पुढे येऊन खेळण्यासाठी आणि चेंडू फसवा टाकला गेला. चकवलं गेलं फलंदाजाला. बाद होत आहेत खेळाडू. येत फलंदाजी करण्यासाठी प्रीमियर लीग मध्ये देखील जरूर याला पाहिलं गेलं होतं. समजली नाही आहे अभिया यापुढे कशा प्रकारची फलंदाजी केली जाते. एजाजच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा एजाज. अंतरच्या दिशेने अभियान हो नाही करता करता मात्र ताळमेळ या ठिकाणी नव्हता. संभाषणाचा अभाव आणि धावपाच्या रूपात मनोज सारखा महत्वाचा फलंदाज माघारी पडतो. मयूर तुला टाटावाला चोको मागतो. प्रतिकेतात फलंदाजीसाठी काय बोलताय. एजाज हुसेन चेंबूर अडवणच्या दिशेने चेंडू जाईल. धावसंख्या 1 कोणत्याही प्रकारची धाव मात्र या ठिकाणी मिळणार नाहीये. मिड ऑफच्या दिशेने चेंडू अडवला जातोय. 12 धावांवर धावपळ्या स्थिरवला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केल्या कारणाने गोलंदाजाला दंडित करण्यात आलाय. चुकीला माफी नाही. तुम्ही जर चुकी केली कारण याही अगोदर आपण पाहिलं होतं चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली होती. तुमचा हाताचा कोणा जास्त जर वरती गेला असेल म्हणजे तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला दंडित केलं जातं आणि तेच या ठिकाणी झालंय. गोलंदाजाला दंडित केलं. चांगला चेंडू होता परंतु चुकीच्या पद्धतीने टाकला गेला होता. हा चेंडू समोरच्या दिशेने डोलावण्याचा प्रयत्न. विकेटचा पतन होत आहे. आणखी एक आणि खेळाडू बाद. धावा धावफलक्यावर आहेत आणि आणखी एका खेळाडूला माघारी परतावं लागत आहे. सुशांत फलंदाजीसाठी येत आहे चेतनच्या बरोबरीने. धनंजय
संजय मुंडे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. त्याचबरोबर शशिकांत शिंदे साहेब त्याचबरोबरीने या ठिकाणी उद्या जयंत पाटील साहेबांचं देखील आगमन होईल. दिलीप पैसे पाटील साहेबांचं देखील उद्या या ठिकाणी आगमन होणार आहे. तर अशा या क्रीडा स्पर्धेत दररोज मान्यवरांची मांडी आली पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू जरूर पाहायला मिळाला होता, परंतु धावसंख्या यशस्वी झाले. खेळाडू सुशांत आणि धावसंख्या एक ने पुढे गेले. चांगलं षटक एजाचं पाहायला मिळालं. धावसंख्या झाली 3-14 धावा, केवळ 3 धावा या षटकामध्ये आल्या. पहिल्या षटकात 11 झाल्या होत्या, या षटकात केवळ 3 धावा आल्यात. आणि समीकरण पुन्हा एकदा बदललंय असं वाटत होतं. एकतर्फी सामना होतो की काय, परंतु मॅचमध्ये पुन्हा आल्यात. ही खासियत आहे व्यावसायिक क्रिकेटची. प्रत्येक संघ, प्रत्येक गोलंदाज, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक क्षेत्ररक्षक उच्च दर्जाची कामगिरी करत इथपर्यंत पोहोचलाय. धावसंख्या झाली 3-14. गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात झिंबक चुनाभट्टी अरुण. अरुणचा पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर, टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय. पंच आपला इशारा देत आहेत एका आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये. सनी जगताप व्हाईट बॉल फ्री चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या एक ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावांवर. समीकरण बदलते पुन्हा एकदा. अरुणचा हा चेंडू ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि कॅप शोधून काढण्यात यशस्वी झाले फलंदाज सुशांत चौकार. 4 धावा. आणि हेच अंतराळ क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. तसेच बडे पत्रकार त्यांच्या शुभाचे नाणेफेकीचा कौल केला जाईल. राजेश चव्हाण हे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ही जोडी आनंद अस्करे असतील, प्रशांत बडे असतील, या क्रीडा स्पर्धेसाठी खास आवर्जून उपस्थित राहिले. पवार साहेब प्रीमियर लीग मध्ये ॲडव्होकेट अमोल म्हात्रे सरांच्या माध्यमातून त्या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर राजेंद्र चव्हाण साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कॅप शोधून काढण्यात यशस्वी झाले सुंदर फटका. चेतनच्या बॅटमधून चौकाराचा कामोठे ब्रँड दाखवला जातोय 4 धावांसाठी. चोवीस धावा झाल्या धावपंख्यावर. 33 धावांची आवश्यकता, 9 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. प्रीमियर लीग मध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर मात्र या ठिकाणी उच्च दर्जाची कामगिरी करावी लागेल, कारण हे दोन्ही फलंदाज बहरात आले. चेतन एका सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतल्याने जाऊ चेंडूची सांगता या ठिकाणी होते. या पद्धतीने सनी पंच बाहेर आले असं आम्हाला वाटलं. या ठिकाणी व्हाईट बॉल वगैरे देत आहेत की काय, परंतु त्यांची खासियत आहे. धावसंख्या जर पाहिली तर 24 धावांवर फिरवलेली असणार आहे. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. अशाच पद्धतीचे सामने आजच्या रात्रीत रंगतायत. नव्हे तर गेली 4 रात्र अशाच पद्धतीची रंगतदार स्पर्धा पाहायला मिळाली आहे. आणि उद्या या स्पर्धेचा शेवट असणार आहे, 14 दिवस आज या स्पर्धेचा. आणि उत्तरोत्तर या स्पर्धेतील गर्दी वाढत चालली आहे. तर दोन पंच विचार विनिमय करतील, विचार विनिमय करून एक निर्णय देतील आणि जो निर्णय येईल तो दोन्ही संघांना बंधनकारक असणार आहे. नॉटआउट या ठिकाणी ठरवला जातोय. आपल्या क्षेत्रात मात्र पोहोचल्या कारणाने फक्त नॉटआउट या ठिकाणी ठरवत आहेत. धावसंख्या सात चेंडू आणि तिकडीचा सामना. 8-8 लढत पाहिजे. गोलंदाजांवर खेळलेले आहेत, आतुर आहेत या सामना पाहण्यासाठी, स्पर्धा पाहण्यासाठी, क्रिकेटचा हा खेळ पाहण्यासाठी. आणि चांगला चेंडू या ठिकाणी जरूर होता. बॅटिकडा घेतली गेली सुशांतच्या. हा आणि आज मात्र आजच्या रात्रीतील हा तिसरा सामना आहे. शेवटच्या एक पद्धतीने होत आहेत, लगातार तिसरा सामना असाच रंगतोय. 6 चेंडू आणि 7 धावांवर टॉस झालाय आणि शिवनेरी चेंबूर संघाने तो टॉस जिंकलाय. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 26 विजयासाठी. जमलीय जोडी सुशांतची आणि चेतनची पवार साहेब प्रीमियर लीगच्या माध्यमातून. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सॉरी पहिला चेंडू या षटकातील घेऊन 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू टॅप केला जातो, एक धाव मिळेल. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. कालच्याची ट्रॉफी चुकवणारा सामना आहे.
दर्पण असणार आहे गोलंदाजावर, दर्पण असणार आहे फलंदाजावर, दर्पण असणार आहे चित्रक्षकांवर. या खेळाचं नाव आहे अनिश्चितता, अविश्वसनीय. कोणत्या क्षणी या काय होईल या क्रिकेटच्या खेळात याचा मात्र नेम नाही. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा सज्ज होत आहे सनी धोत्रे. समोरच्या दिशेने चेंडूवर येत आहे सुमित गराळे. चांगलं सुरक्षित पाहायला मिळत आहे आणि सामना मात्र असा एका एका धावेने पुढे चाललाय, परंतु रंगत वाढली जाते. चार चेंडू आणि पाच धावांची आवश्यकता. कोण होणार विजेता, कामोटे की चुनाभट्टी, चुनाभट्टी की कामोटे? सनी पुन्हा एकदा तर फलंदाजीसाठी सज्ज होईल, तो मात्र सुशांत. एक चुकी गोलंदाजाची असू देत, फलंदाजाची असू देत, सामन्यातील बाहेर घेऊन जाऊ शकते सनी गोलंदाजी मार्कवर. आणि या ठिकाणी तेच होत आहे, चुकीला माफी नाही. आणि या ठिकाणी क्षेत्रक्षकाकडून झालेली चूक, एका क्षेत्रक्षकडून चूक झाली, दुसऱ्याला मात्र ती सावरता आली नाही. चौकार जाताना पाहायला मिळतोय आणि कारण एका धावीची आवश्यकता विजयासाठी आता मात्र असणार आहे. कारण क्षेत्रक्षण हा फॅक्टर मी पहिल्या दिवशी देखील सांगितलं होतो, तो सगळ्यात महत्वाचा फॅक्टर काय असेल तर क्षेत्रक्षण आहे. आणि तेच या ठिकाणी चुकीचं झालं अज्जूकडून. आणि तदनंतर मात्र सुमितला देखील हा चेंडू अडवता आला नाही आणि चेंडूचं रूपांतर चौकारात झालं. जो सामना रंगला होता तो मात्र आता थोडासा झुकलाय तो कामोटे संघाच्या बाजूने. परंतु क्रिकेटचा खेळ कधीपर्यंत रंगतो, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत. तीन चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. सनी फलंदाजीसाठी मात्र सुशांत पाहायला मिळत आहे. तीन चेंडू आणि एक धाव ही कंपल्सरी करावीच लागणार आहे. फलंदाजी मात्र सनी फलंदाजीसाठी सुशांत पाहायला मिळतो आहे. आणि विजय ठरतोय या ठिकाणी, चौकार मारला जातोय. विजय ठरतोय सत्यविनायक कामोटे, विजय ठरतोय जबरदस्त कामगिरीच्या जोरावर. सुशांत आणि त्याच्या बरोबरीने मात्र या ठिकाणी चेतनने कामगिरी केली. विजय ठरतोय संघ. तर यानंतर लगेचच मैदानात ताबा घ्यायचा शिवनेरी चेंबूर आणि स्वस्ती. वेळ कमी आहे, दोन्ही संघ लगेचच मैदानात ताबा घ्यायचा.